पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणातून भाजपच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे. येत्या 15 ऑक्टोबरला हरियाणात विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी भाजपनं आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्णाची भूमी कर्नालमधून आपली पहिली प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी हुडा सरकारवर कडाडून टीका केली. हिस्सारमध्ये बोगस मतदारांची यादी असल्याचं झी मीडियाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलंय. हिस्सारमध्ये एका घरात तब्बल 40 वोटर आहेत. इथल्या विद्युतनगर भागातील घर नंबर 50 मध्ये राहणारे सुनील दहिया हे स्वतः हैराण झालेत की त्यांच्या घरात फक्त 3 मतदार असताना वोटिंग लिस्टमध्ये इतकी नावं कशी. हिस्सारमध्ये या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना भाजपचं कडवं आव्हान आहे. अशातच बोगस मतदारांचं नाव यादीत असल्याचा भाजपचा हा गंभीर आरोप आहे. हिस्सारच्या राजकारणात आतापर्यंत नवीन जिंदाल परिवाराचा दबदबा राहिलाय. मात्र विकासाच्या बाबतीत तसं हिस्सार पिछाडीवरच आहे. डॉक्टर सुभाष चंद्रांचा आरोप आहे की हिस्सारमध्ये ठिकठिकाणी सामाजिक योजनांच्या नावाखाली अत्यंत कमी मोबदला देऊन शेकडो कोटींच्या जमिनी लाटण्यात आल्यात. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार असतानाही हिस्सारच्या काँग्रेसच्या आमदारांनी हिस्सारच्या विकासासाठी काहीच न केल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं उघड झालंय. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी असलेल्या एअर इंडियाच्या एका विमानात निष्क्रिय ग्रेनेड सापडलाय. हे विमान पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यासाठी पर्यायी विमान म्हणून राखीव ठेवण्यात आलं होतं. पंतप्रधानांच्या विमानात निष्क्रिय ग्रेनेड सापडल्यानं उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले. पटण्यामध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 33 जणांचा मृत्यू झालेला आहे. पटण्यातील एक्झिबिशन रोडवर ही दुर्घटना घडली आहे. गर्दीमुळे ही घटना घडल्याचं बिहारचे मुख्यमंत्री जीतन मांझी यांनी सांगितलं आहे. झी मीडियानं विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बिहारच्या मुख्यमंत्र्याची त्रेधा तिरपट उडाली. नवरात्रोत्सवात तिरुपती मंदिरात मोठ्या प्रमाणात लोकांनी दान केलंय. 20 कोटींच्या वर ही रक्कम झाली आहे. मागच्या वर्षी 15 कोटी इतकी रक्कम जमा झाली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.